भारतीय माळी महासंघाचा युवक युवती परिचय मेळावा संपन्न झाला. या परिचय मेळाव्याला राज्यभरातून असंख्य युवक युवतींनी आपला परिचय दिला. या कार्यक्रमाला तब्बल 5,000 बांधवांचा सहभाग होता. या प्रसंगी वधूवर परिचय पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संगीताताई आढाव तर प्रमुख अतिथी म्हणून बळीरामजी सिरस्कर उपस्थित होते. या प्रसंगी जयंत मसने, वामनराव वानखडे, प्राचार्य गजेंद्र काळे, आचार्य निरंजन भोसले, आचार्य शत्रुघ्न बिरकळ, संतोष रहाटे, विनोद पाटील आदी उपस्थित होते. मी प्राचार्य गजेंद्र श्रीराम काळे या वर्षीच्या मेळावा होता त्याचा मी कार्याध्यक्ष आहे आणि गेल्या जवळपास वामनरावजी वानखळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या मेळ्याचं आयोजन करत असतो आणि जवळपास यावर्षी या मेळ्यामध्ये 1186 युवक आणि युवती नोंदणी झालेल्या आहेत आणि हे कार्य करत असताना समाजामध्ये जे लोक राजकीय क्षेत्रामध्ये असो की शैक्षणिक क्षेत्रामध्ये असो पुढाकार घेत आहेत किंवा त्यांना पदोन्नती मिळत आहे अशा लोकांना आम्ही सत्कारसुद्धा संपन्न करत असतो. यावर्षी नुकतीच गेल्या 1 महिन्यापूर्वी आमचे विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य संगमनेर शत्रुघ्न बिरकळ यांची महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि त्यांचासुद्धा आम्ही या ठिकाणी गुणगौरव केलेला आहे आणि भावी त्यांच्या आयुष्याला शुभेच्छा दिल्या आहेत की अजून एक जी यापेक्षा प्रगती जास्त हो अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. सामाजिक बांधकाम विभागात सुरू असलेला गैरप्रकार थांबवा व प्रत्येक कंत्राट उदारांना कामे देऊन सगळ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा सामाजिक बांधकाम विभाग कार्यालयात मोठ्या प्रमाणात सुरू असलेला गैरप्रकार बाहेर काढण्यात येणार असल्याचा इशारा अध्यक्ष मनोज भालेराव यांनी यावेळी दिला आहे. सामाजिक बांधकाम विभाग कार्यालयामध्ये 2 संघटना असोसिएशन झालेल्या आहेत. एक अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर व इंजिनियर असोसिएशन व दुसरी स्वतंत्र इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन अकोला, अशी माहिती मनोज भालेराव यांनी यावेळी दिली आहे. चेतन सुरेखा, स्वतंत्र इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन. हमने कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता से बहुत से अलग से एक प्रतीक्षालय की मांगनी करी है और समानता से सबको काम मिल सके इसके कई निवेदन दिए, लेकिन आज तक के उस पर कोई भी कार्यवाही हुई नहीं है. ऐसे बहुत से टेंडर है, इसमें जानबूझ के जियोटेक की कंडीशन डाली जाती जिससे वो टेंडर मैनेज हो सके. तो हमारी ये एक ये है कि अधीक्षक अभियंता या गवर्नमेंट से एक रिक्वायर ये है कि वह इस टाइप की कंडीशन नहीं डाले जिससे स्पर्धा हो सके, प्रॉपर वे में स्पर्धा हो सके और हमारे को टेंडर भरने में भरता यावे, ये सबसे हमारी कोशिश है. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत जिल्ह्यात महिला वर्धिनी काम करत असतात. 2017 ते 2022 या कालावधीत कामाचे नियोजन करण्यात न आल्याने महिला वर्धिनी सध्या कामापासून वंचित असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामापासून वंचित असणाऱ्या शेकडो महिला वर्धिनी जिल्हा समन्वयक प्रतिभा अवचार यांच्या नेतृत्वात थाळी बजाव आंदोलन करीत मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना दिले. काम शासनाने दिलेले नाही आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी 300 ते 400 महिला वर्धिनी आहेत. वर्धिनी ताई ह्या काम करत आहेत आणि आज ह्या बेरोजगार झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांना आमची विनंती आहे आज महाराष्ट्र शासनाला की त्यांनी या वर्धिनी ताईंना कायमस्वरूपी काम द्यावे किंवा शासनाचं कुठलेही जे काम असेल त्या कामामध्ये यांना समाविष्ट करून द्यावे. आम्हाला माहिती आहे की ह्या वर्धिनी ताई ज्या आहेत ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर होत्या आणि आज जेव्हा कलेक्टर मॅडम सोबत बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की बा उद्दिष्ट पूर्ण झालं. आमचं हेच विनंती आहे शासनाला की उद्दिष्ट जरी अकोला जिल्ह्यातील पूर्ण झालेलं आहे परंतु बाकीच्या जिल्ह्यामध्ये या वर्धिनी ताईंना पाठवायला काही हरकत नाही. त्याचबरोबर MIP नावाचे जे कॅडर्स आहेत एक सूक्ष्म निरीक्षण करून ह्या बचत गटाचं स्थापन करतात. त्या बचत गटाच्या MIP ताईंना सुद्धा काम देण्यात यावे आणि जे आज बेरोजगार महिला झालेल्या आहेत त्यांना रोजगार देण्यात यावे हेच आम्हाला शासनाला विनंती. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.